शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालास अवघे 3 दिवस उरलेत. असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण उघड झालं नसल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर यांनी 10 जानेवारी पर्यंत निर्णय देणं अपेक्षित आहे. मात्र या निकालापूर्वीच नार्वेकर हे आजारी पडल्यानं त्यावरून विरोधकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा संभाव्य राजकीय भूकंपाचा भाग असल्याचा दावा करण्यात आलाय. नार्वेकर हे आजारी असूनही रविवारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती, परंतु अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी वर्षा बंगल्यावर केवळ मुख्यमंत्री आणि नार्वेकर हे दोघेच उपस्थित होते. अन्य कोणीही नेता यावेळी उपस्थित नव्हता. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नव्हते, त्यामुळे या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल 10 जानेवारी रोजी येणार आहे. नार्वेकर हेच यावर निर्णय देणार आहेत. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास त्यांचे मुख्यमंत्रीपद अडचणीत येऊ शकतं आणि त्यातून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.